शासकीय कामकाज अधिक वेगवान आणि चोख करण्याकरता राज्यात ई ऑफिस प्रणाली राबवली जात आहे या प्रणालीचा तालुका स्तरावर अवलंब करणारा वर्धा जिल्हा राज्यातला पहिला ठरला आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डि यांनी वर्धा इथं रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ई प्रणाली कार्यान्वित केली याकरता त्यांनी सर्व तहसीलदार तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रशिक्षण दिलं तसंच आवश्यक तांत्रिक सहाय्य महाआयटीच्या वतीनं तालुक्यानं उपलब्ध करून दिली कर्डेल यांनी पहिल्या टप्प्यात आर्वी उपविभागातील आर्वी कारंजा आणि आष्टी या तालुक्यात प्रणाली कार्यान्वित केली आहे सर्वसामान्य कार्यालयांमध्ये येणारे अर्ज विनंत्या तक्रारी या देखील ई ऑफिसद्वारे सादर होत असल्यानं त्यावर देखील कालमर्यादेत कारवाई होत आहे गेल्या वर्षभरापासून ई प्रणालीमुळे शासकीय का गती मिळाली आहे आहे नागरिकांचा त्रास कमी झाला किंवा कधी -कधी, ही एखादी लवकर पुटअप केली जात नाही त्यामुळे जो डिले त्यामध्ये होऊ शकतो तो आपल्याला अवॉइड प्रत्येक फाईल ही आपल्या सिस्टीम मध्ये आल्यानंतर तिचं ट्रॅकिंग याच्यामध्ये खूप इझी होतं सर्वप्रथम यु ऑफिसमध्ये प्रणाली हाताळत असताना आम्हाला आमचे ईएमडी करून आमचे युजर आय डी व पासवर्ड जनरेट केलेले आहे त्या अनुषंगाने परिचय या ऑनलाईन वे, वेबसाईटवर जाऊन आम्ही आमचे युजर आय डी व पासवर्ड लॉग इन करतो त्यानंतर आम्हाला सहा अंकी ओ टी पी आमच्या अधिकृत अशा मोबाईलवर येतो आणि त्यानंतर मग आम्ही तो ओ टी पी टाकून आमचं लॉग इन करतो